नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या पॉडकास्ट मध्ये ज्याचं नाव आहे बालिश बुद्धी. आणि थँक्स फॉर सबस्क्राइबिंग, कारण नाव यू हॅव, यू गाईज आर सबस्क्राइबिंग, बट स्टील 50% ऑफ यू गाईज हॅव नॉट सबस्क्राइब, सो प्लीज सबस्क्राइब करो. और बस आणि हेच आहे. आणि आजचा विषय आहे मराठी सिरियल्स. टीनेजर्स ज्याला खूप संतापलेले आहेत, टीनेजर्स बोलतायत काय चाललंय हे सगळं, आणि त्याच्यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत की मराठी सिरियल्स काय आहेत, कशा आहेत, आणि हाऊ वी कॅन अपग्रेड दोज थिंग्स. आणि आज आपल्यासोबत त्याच्यावर बोलण्यासाठी आहेत रिया पालकर. शी हॅज बीन टू आवर पॉडकास्ट, राईट? या, सो यू नो हर. अँड मला वाटतं हो, म्हणजे कसं आहे, रिया येते, रियाला खूप नॉलेज आहे म्हणून मी रियाला बोलवतो. सो थँक्यू रिया फॉर कमिंग. अँड देर इज न्यू एंट्री ऑन आवर पॉडकास्ट, दॅट्स चैतन्य कुंभार, ए के ए स्टार्क CRK. सबस्क्राईब टू हिज चॅनल गाईज. अँड या, दॅट्स इट. जास्त काय नाही करत होतं, जोक्स चांगले करतो म्हणून त्याला मी बोलवलंय. आणि ही तो खूप संतापलेला माणूस आहे की आई मला सिरियल बघायला लावते. So yeah, starting with the question, do you watch Marathi serials? मी बघते म्हणजे माझे पेरेंट्स आणि माझ्या घरचे लोक बघतात, सो मी बघते त्यांच्या बरोबर बसून. सो म्हणजे मला सगळे फनीच वाटतात सिरियल्स सध्या तरी. म्हणजे असं नाही आहे, चांगले सिरियल्स ही आहेत काही. एक्झाम्पल दे मला कुठले चांगले आहेत, म्हणजे माझ्या मनामध्ये पण आहेत ना. आय गेस स्वामिनी नावाची सिरियल आहे, ती चांगली आहे, ती बघते. म्हणजे आधी, सो ऍक्च्युली माझ्याकडे कसं आहे, मी लहानपणीपासून मराठी सिरियल्स, ऍक्च्युली मराठी सिरियल्स बघतच मोठी झाली आहे, बिकॉज माझी आजी माझ्या घरी राहायची, सो तिच्यासाठी लावायचो. सो मला म्हणजे बरीचशी माहिती आहे मराठी सिरियल्सची आणि कोणत्या कोणत्या लागायच्या वगैरे. सो लहान असताना मी काही क्वालिटी मराठी सिरियल्स पण बघितलेले आहेत, जसं गुंतता हृदय हे. मग आत्ताच मध्ये आय गेस एक दोन वर्षांपूर्वी रुद्रम नावाची एक सिरियल लागायची, ती खूप छान होती. मग दिल दोस्ती दुनियादारी छान होती. अरे यार, दिल दोस्ती दुनियादारी वॉज बेस्ट. म्हणजे आणि रात्री खेळत आले सीझन 1 मस्त होता. बट रात्री सीझन चाले, सीझन 2 इज शिट. म्हणजे ठीक आहे, स्टोरी क्वालिटी थोडी घसरली. हा, आणि म्हणजे अण्णाला त्यांनी बाहुबलीचा कॉपी करायचा प्रयत्न केला होता, पण मला तर असं वाटतं म्हणजे 60 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला जर त्या इतकी हॉट बाई पटू शकते तर मी जातो रे, मी 5व्या माळ्यावर उडी मारतो इथे. बस नाही, मला सहन नाही होत हे. म्हणजे दिल दोस्ती दुनियादारी एक मस्त आहे, पण रात्रीच खेळ चाले मध्ये ना असं तो अन्नाला जेव्हा 50 वर्षाच्या माणसाला इतकी मस्त बाई पट्टे, म्हणजे काय चाललंय काय. मग असं वाटतं म्हणजे मी जातो 5व्या माळ्यावर, मी ते उडी मारतो, जीव देतो. तर चैतन्य, तू बघतो का सिरियल? मी फर्स्ट म्हणजे जेव्हा तो पहिला लागला होता आपला अण्णा नाईक, तर ती स्टोरी मला थोडीशी बरी वाटली होती. पण नंतर जेव्हा त्यांनी परत असं बॅक असं जे दाखवलं त्यांनी, म्हणजे सीझन 1 चांगला होता, सीझन 2 थोडा, हा सीझन 1 जरा चांगला होता, पण सीझन 2 बहुतेक खूपच बकवास निघाला असं वाटतं मला. ओके, पण बघ, मला मला इतकं माहितीये, मी तुझ्यासोबत असा दिवसभर पडलेलो असतो कधी कधी, तर मला माहितीये तू सिरियल बघतो कारण आई बघायला लावते, कारण घरात एकच टीव्ही. बघायला लावते म्हणण्यापेक्षा आता बघ, आता आपण आपलं रुटीन कसं असतं की आता लॉकडाऊन मध्ये कसं आहे की सकाळी उठा, फोन सगळं सकाळी फोनच बघतो आपण, कारण की काय सगळं युट्यूब वगैरे सगळे सकाळीच फोनवर बघतो. परत मग दुपारी अभ्यास, दुपारचा अभ्यास झाला की मग रात्री काय करणार आपण, काय. मी आर्ट्स घेतलंय, तिने पण आर्ट्स घेतलंय, आम्हाला अभ्यास नसतो, पण ठीक आहे पुढे. तर आधी कसं, नंतर मग आता राहिली रात्र, तर आता रात्री काय करणार, बस बाहेर येऊन बसलं की लगेच मग मम्मी टीव्ही लावणार. मग टीव्ही लावला, पहिले माझ्या घरी कसं आता झी मराठी बघतात, तर पहिले आदेश भाऊजी येतात दार वाजवत, दार उघडलं की म्हणजे टीव्हीच जे दार उघडत 6:30 वाजता ते रात्री डायरेक्ट 11 वाजता बंद होत माझ्या घरात तरी. मग त्यात सगळे 10 वाजेपर्यंत सिरियलच असतात सगळ्या, जे आता नॉर्मल सिरियल चालल्यात जसं की त्या सगळ्या सिरियल्स नॉर्मली. आणि ना मला एक समजत नाही,
आता ना आता मम्मीला मध्ये मध्ये असं स्टार प्रवाहाचा काय असं बघायचं वाटतं आता तर ना त्यात एक सिरियल माहिती नाही कधीपासून स्टार्ट झाले पण ती झाली आणि माझ्या मम्मीने ते आत्ता बघायला सुरुवात केली तर त्या ते असं टायटल सॉंग आहे त्याचं फक्त एवढं आई कुठे काय करते मला असं वाटतं महाराष्ट्रात जास्त 80% मम्मी आहेत ना ते फक्त ही लाईन ऐकवण्यासाठीच फक्त तेवढी लाईन ऐकवण्यासाठी ती बहुतेक सिरियल लावतात असं मला वाटतं माहितीये आई कुठे काय करते हा फक्त ती लाईन ऐकवण्यासाठी हा आणि बघ ना आता तू बघ आता तुला असं कळलं ना त्या सिरियलचं नाव काय आई कुठे काय करते हा तर तुला काय वाटतं त्या ह्याच्यात काय असेल असं टायटल वरून म्हणजे आई असं पोरांना ऐकवते हा मीच करते सगळं असं नाही सिरियल काय कारण मी नाही बघत एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि त्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर मध्ये म्हणजे ते इतकं अनरियल वाटतो ना की त्या माणसाला पण इतकी सुंदर मुलगी कशी पटते अरे यार काय सगळ्या मराठी सिरियल मध्ये फक्त माणसांना पोरीच पटतात का म्हणजे गुरुनाथला तिसरं प्रेम होतंय म्हणजे शनया यार काय सेलिब्रिटी क्रश आहे माझं ती पण त्याच्यानंतर ह्याला माया आवडायला लागते बरं ऐक ना आपला महाराष्ट्राचा युथ जो काही सिंगल आहे तो गुरुनाथ सुभेदार मुळे मला वाटतंय आणि त्याच्यानंतर बबड्या येतोय बबड्या पण तीन तीन अफेअर करतोय बबड्या बबड्याला कोण बायको आहे तिला पण ठीक आहे हे झालं एक रँट की ओके हे वाईट आहे पण आपल्याला एक आपण एक युथ आहे आपल्याला माहिती आपण पुढचे डिरेक्टर्स आपण आहेत स्टोरी रायटर्स आपण आहेत तर तुला काय वाटतं की काय केलं पाहिजे जेणेकरून हा जो एक शिफ्ट आहे तो येईल आता मला असं वाटत की ना जसं आता बोलतात ना की वेगवेगळ्या जॉनरचे हे सिरियल्स वगैरे यायला पाहिजे तर ही जी नवऱ्याची बायको जी एवढं त्याला हाईप भेटली ना ते त्यावेळी बघ कसं जरा वेगळं होतं पहिली सिरियल मला असं वाटतं त्यात असं दाखवलं होतं की कुठल्या म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल असेल त्यात दाखवलं होतं फर्स्ट टाइम तर ती त्यांना काय वाटतंय की त्यांना लोकांना पण असं लोक बघतात कारण की असं त्याला खूप हाईप भेटलं हा चाललंय आता ते त्याला मस्त टीआरपी भेटलाय त्यांना जसं टी लोक आणि ना लोक पण त्यांना तेवढं हे करतात की हे चेंज करायचं त्यांचं मनच होत नाही कारण की लोक बघताय तर मग का चेंज करायचं नाही म्हणजे माझं असं म्हणणं आहे की इतकं सगळ्या सिरियल अशा खेचण्यापेक्षा आहेत ना सीझन बनवा त्यांचे की ओके सीझन मध्ये एवढं झालं मग नंतर पुढच्या वर्षी या आणि म्हणजे नवीन नवीन सिरियल्सला तरी टाइम भेटेल मला एक अजून एक सिरियल आठवते ती जीनी वाली सिरियल होती काय तिचं नाव होतं या त्याच्यात मला वाटतं मोहन प्यारे जागो मोहन प्यारे जागो मोहन प्यारे ती पण मस्त होती रे म्हणजे एक वेगळं काहीतरी ट्राय केलेलं ओके त्यात काहीच सेन्स नव्हता काहीच लॉजिक नव्हतं आय अग्री पण बघून असायला यायचं मजा बघ आता काय काय असतात ना आता जसं तू बोलला ना सेन्स नाही वगैरे तर जे स्टोरी असतात ना त्यात म्हणजे सेन्स एवढा नसला ना तरी चालतं पण आता इथे बघ ते बबड्यावाले आहे ते थोडं रिअलिस्टिक आहे पण त्यात त्यांनी खूपच जास्त स्टोरी टाईप बनवलंय एक्झॅजरेट जास्त केलंय त्यांनी खूप जास्त काही कॅरेक्टर्स इतके एक्झॅजरेट करतात ना की ते रियालिटीच्या खूप पलीकडे जातात म्हणजे असं कोण रियालिटी तो आहेच नाही माणूस फालतू असतो माणूस फालतू असतो पण एवढा नसतो जेवढा त्यात दाखवलंय हा तेच म्हणजे आता मला ना मला बोलायचं आहे की ना माझी आई अजून पण आता मोहन प्यारेचे सिरियल बंद होऊन किती पण अजून पण कधीतरी गेले मोहन आणि त्या गोष्टी लक्षात राहतात तर असं नाहीये की मराठी इंडस्ट्रीकडे पॉवर नाहीये मराठी इंडस्ट्रीकडे पोटेन्शियल नाही आपल्याकडे खूप जास्त पोटेन्शियल आहे आपण लाईक खूप जास्त टफ देऊ शकतो पण आपण ते जातच नाही आपण फक्त त्याच ह्याच्यात आहे की सासू सुना काहीतरी करतायत किंवा एक्स्ट्रा एकदा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर चाललं तर सगळेजण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच करतात अरे ट्राय समथिंग न्यू एक्सपेरिमेंट अरे फेल व्हाल ठीक आहे पण हे असं क्रिंजी मीम वरती कॉन्टेंट तरी नका देऊ म्हणजे मीमर्सचा फायदा होतो तुला सांगतो एक हा मीम एक ना खरंच एक इंस्टाग्राम वर पेज पण येते शीट मराठी सिरियल शो असा काहीतरी
आणि तू बघशील ना ते खरंच असं रिलेटेबल वाटत पण काय फालतगिरी वगैरे असं. हा तर मग आपण आपण जसं बोललो की आपण हे करू शकतो पण अजून बघ मी म्हटलं की सीझन्स आणि एक्सपेरिमेंट करायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त अजून काय करू शकतो की आपण हे बदलू शकू. द नेक्स्ट जनरेशन कमिंग कॅन चेंज दिस. बट मला वाटतं की प्रोडक्शन हाऊसेस पण एंटायरली रॉंग नाही आहेत कारण की सी आफ्टर ऑल इट इज ऑल्सो अ बिझनेस. तुमचा तुमचा टार्गेट ऑडियन्सला जे आवडत असेल आपण हे बोलतोय की आपल्या आपण तेवढे कनेक्ट नाही होत त्या सिरियल पण सगळे आजीआजोबत ना त्याच सिरियल्स आवडतात. सो जर त्यांचा टार्गेट ऑडियन्स सॅटिस्फाय होत असेल तर ते का चेंज करायला जातील त्यांचा कॉन्टेंट म्हणजे हेही आहे. आणि असं नाही आहे की फक्त असाच कॉन्टेंट आहे. मला खूप चांगल्या चांगल्या वेब सिरीज माहिती आहेत मराठी ज्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होतात. सो लाईक वन्स अ इयर आणि काय हवं समांतर नावाची खूप छान सिरीज आहे ती एम एक्स प्लेअरवर आहेत ह्या सिरीज. किंवा इव्हन युट्यूबवरही काही मराठी वेब सिरीज आहेत ज्या खूप छान छान आहेत. सो आता जर कदाचित टीव्हीवर आला तर मला आवडेल बघायला. नाही आता तो युट्यूबचं नाव घेतलंच आहे तर हाऊ कांट वी टॉक अबाउट भाडीपा. भाडीपा भाडीपा इज गॉड लेवल गाइस. म्हणजे मराठीचं टीव्हीएफ आणि टीएसपी येते. आय कांट लाईक म्हणजे कायच त्यांची ती आईवाली सिरीज आहे ना काय सिरीज आहे ती आणि काय आणि हा रिलेटेबल ऍज डॉट डॉट स्टार स्टार एस्ट्रिक्स एट्रिक्स पण खरंच खूप रिलेटेबल आहे. कारण भाडीपा मी म्हणजे आणि असं नाहीये की ते फक्त तोच कॉन्टेंट देतात दे आर ट्रायिंग खूप जास्त. त्यांचे किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत आय गेस ते रेसिपीज वगैरे पण हे इंस्टाग्राम तर मी पाहते इंस्टाग्राम पेजवर रेसिपीज शेअर करतात. मग त्यांचं ट्रॅव्हलिंगचं वेगळं चॅनल आहे भाटूपास्ट आहे. हा भाटूपा आहे त्यांचा पॉडकास्ट आहे. आणि मग ते अजून पण किती बघ ना असं पण नाही की युट्यूबवर पण मराठी क्रिएटर नाही आहेत. मराठी क्रिएटर खूप आहेत माहितीये का पण ते सगळे आपले हिंदी मध्ये असे केले जसे आपण पण स्टार्टिंगला बघ हिंदी मध्ये हे केलं होतं असुर बोललेलो आहे ते सगळं आपण हिंदी मध्ये स्टार्ट केलं होतं ते जसे खूप असे क्रिएटर आहेत जे मराठी असून पण हे करतात. नाही द प्रॉब्लेम विथ मराठी क्रिएशन इज की स्टार्टिंगला असं वाटतं की अरे मग ऑडियन्सची लिमिटेशन येईल की ऑडियन्स लोक बघ. पण तुम्हाला माहिती नाही की मराठी माणसं किती आहेत. वी लिव्ह इन इंडिया गाईज आपलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे तर म्हणून त्या फील्डमध्ये सुद्धा ग्रोथ आहे. आणि आपण पूर्णपणे टॉपिक पासून भरकटलेलो आहे. वी आर टॉकिंग अबाउट मराठी सिरीज अँड नाव वी आर टॉकिंग अबाउट मराठी कॉन्टेंट. But yeah, that Marathi content is doing great. If you guys have any views, you can share it now. No, mala pan mhanje Bhadipa is excellent. Ani pratyek goshta te cover kartayet, te khup kahi discover kartayet ani successful hotayet yaar te loka. Khup jaast. They are going viral. They are going on trending page. And khup bara vattay ki भाडीपा म्हणजे कुठली तरी मराठी मीडिया हाऊस इट्स नॉट हा मीडिया हाऊस किंवा एक नॉर्मल साध्या माणसाने सुरू केलेलं चॅनल इतकं पुढे जात आहे ते बघायला खूप बरं वाटतंय. फिल्टर कॉपी तर सगळ्यांनाच माहिती आहे. फिल्टर कॉपी बरोबर पण त्यांनी कोलॅबोरेशन केलंय. नाही मला एक पॉइंट ऍड करायचा आहे रिया की जर फक्त भाडीपाच असेल ना तर थोड्या वेळाने लाईक भाडीपा इज डुईंग एक्सिलेंट वर्क आय अग्री पण जर फक्त भाडीपाच असेल ना तर मग कॉम्पिटिशन राहणार नाही. सो वी नीड सम अदर मीडिया हाऊस जो त्यांना पण टक्कर देईल की भाई हम लोग भी है. सो देअर वोंट बी हो येईल येईल वी होप येईल किंवा आम्हीच सुरू करू काय आमची आमची आमच्याकडे काय आम्ही करू शकतो. ठीक आहे लेट्स सी आपण काय करू शकतो. स्टे ट्यून्ड गाईज आम्ही करू शकतो. खूप असं भारी चालतं त्या गोष्टीमध्ये. हा सो स्टे ट्यून्ड गाईज बघू. पण या मला असं वाटतं की मोनोपॉली क्रिएट नाही झाली पाहिजे ह्या फील्डमध्ये. कमिंग टू दी एंड गाईज धिस वॉज आर अनालिसिस अबाउट मराठी सिरियल्स ओव्हरऑल मराठी कॉन्टेंट आणि
देर इज स्कोप इन डूइंग ग्रेट इन मराठी फील्ड आणि म्हणूनच हा पॉडकास्ट पण एक मराठी मध्ये आहे. सो इफ यू आर लाइकिंग दिस कॉन्टेंट, इफ यू आर लविंग दिस, मराठी 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 मराठी, अरे सॉरी सॉरी, ठीक आहे ठीक आहे. आणि मला फक्त ऍड करायचं आहे की कितीही काही झालं तरी मी मराठी कॉन्टेंट बघणार आहे. ते पण बोलू शकतो आता मी. ऐक, हॅलो यश, आधी बघ, आधी ना असं बघायला लावायचे जसं बोललो ना मी, ते बघायला लावायचे पण ना आता बघून बघून पण असं असं मनात असं राहिले आता, अरे हे हे झालं आता पुढे काय. त्यामुळे आता ह्युमन क्युरियोसिटी एच ए के मारूनच बघावं लागतं आपल्याला, कारण की ना खूप असं भरलंय मनात. बरोबर आहे. आणि बस हेच होता आमचा मराठी पॉडकास्ट, एक मराठी सिरियल्स, मराठी कॉन्टेंट ओव्हरऑल काय आहे, आपली त्याचं फ्युचर कुठे चाललंय, काय करू शकतो आपण त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी. आणि जर तुम्हाला आमचा पॉडकास्ट आवडत असेल, जर तुम्हाला माझं कॉन्टेंट आवडत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटी असेल ती घंटी पण वाजवून द्या मस्त, आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, कारण लाईक केल्यावरती अजून लोकांना ती व्हिडिओ दिसते आणि मग मला जास्त व्ह्यूज भेटतील, मग भावाला मदत करा. That's it. Thank you, thank you, thank you guys. तुम्ही आले म्हणून आणि इतकं तुम्ही आले असे शॉर्ट नोटीस वरती आज सकाळी फोन करून, सो दॅट्स थँक यू. अरे भाई बस काय भाई, बस इले इले भाई, हग कर लिया दरबार. ठीक आहे ठीक आहे. आणि सबस्क्राइब टू स्टार्क सीआरकेस चॅनल गाइस, मस्त आहे त्याचं चॅनल, मस्त कॉमेडी करा. आता तसं पण मी स्ट्रीमिंग स्टार्ट करतोय नेक्स्ट मंथ पासून. ओके ठीक आहे, सो दॅट्स इट, बाय बाय गाइस, टाटा. बाय. ए मराठीत काय बोलतात बायला? टाटाच म्हणतो ना आपण. नाही रे, राम राम. नाही नाही जाऊ द्या, सोडा, आम्हाला माहिती नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा. ठीक आहे, दॅट वॉज इट. ते तर मी घरून बाहेर जात असेल तेव्हा बोलतो, मी येतो आई, पण बाय काहीतरी असेल ना, बाय काहीतरी असणार. आय विल फाइंड इट आउट, आय विल पिन द कमेंट. आपण राम राम नाही, ते भेटल्यावर बोलतो राम राम. आय विल फाइंड इट आउट, आय विल पिन कमेंट करणार मी याच्यावर पिन की बायला काय बोलतात, जो लास्ट पर्यंत बघेल त्यालाच हा जोक कळेल. ओके, सो दॅट वॉज इट. बाय बाय.